परभणीची जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडी होणार की नाही याबाबत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी चालवलेली होती. मात्र आता काँग्रेसला जागा सुटल्यानं राष्ट्रवादीचे बाबाजानी दुराणी नाराज असल्याचं बोललं जात आहे. देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.